त्यामुळे असं काहीच नाही झालं. पण नितीन राऊत यांनी नाराज असल्याचं किंवा निधी मिळत नसल्याचं एक पत्र देखील दिलं होतं, त्या पत्राची दखल घेतली जाते आणि त्यातही तुम्ही बोलायला होतात. एच के पाटील साहेब ज्यावेळी येतील मुंबईमध्ये त्यावेळी या सगळ्या बाबींवरती काँग्रेसचे मंत्री म्हणून नाराजी देखील व्यक्त केली जाईल, चर्चा केली जाईल. म्हणून आपल्याला तेच माहितीसाठी सांगतो की त्यांनी ऑलरेडी आमच्या प्रभारींना सांगितलेलं आहे की मिनिस्ट्रीमध्ये काय काय गडबडी चाललेल्या आहेत, त्यांना काय काय अडचणी येतात, ते आमच्या प्रभाऱ्यांना ते सांगून गेलेले आहेत. सी एल पी नेते होते, समन्वय जे आमच्याकडे जे दोन आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण साहेब हे दोघंही आज मिटिंगमध्ये होते आणि सरकारमध्ये चाललेल्या कामकाजाचाही आढावा त्याच्यामध्ये झाला आणि निवडणुकीबद्दलचाही आढावा झाला, येणाऱ्या महामंडळ जे आहेत त्याच्याबद्दलचाही आढावा झाला आणि म्हणून एक सविस्तर मिटिंग त्याच्यामध्ये झाली. पुढच्या काळामध्ये आमचे वर्किंग प्रेसिडेंट आणि मग सगळे मंत्री यांनाही बोलवलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे मिटिंगचं ज्या ज्या डेकोरम असेल त्या त्या आधारावर मिटिंग होतात. 28 काँग्रेसचे नगरसेवक